ITI मधील प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली. सरकारी आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं जाहीर केलंय. त्यानुसार 12 सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालणार आहे. प्रवेश अर्ज वेळेत सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीमध्ये संधी मिळणार आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलंय. त्यानुसार आजपासून ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. अर्जात दुरुस्ती आणि प्रवेश अर्ज शुल्क जमा करण्याची प्रक्रिया 30 जूनपर्यंत असेल. 5 जून ते 2 जुलैपर्यंत विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज निश्चित केले जातील. 12 सप्टेंबरपर्यंत ITI मधील प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार असून वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीमध्ये संधी मिळणार आहे. त्यासाठी उमेदवारांना 17 जुलै ते 24 ऑगस्ट दरम्यान नव्यानं अर्ज सादर करता येतील. शेवटची फेरी समुपदेशनाची असेल. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून याबद्दलची माहिती देण्यात आली.